आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र निकुंभ आपल्यासाठी घेऊन आलोय 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। उमेदवारीनंतर भाजपाकडून डॉक्टर भामरे यांच्यासाठी प्रचाराच्या पातळीवर आघाडी, पण भाजपा आमदार गोटे आणि शिवसेनेच्या स्थानिकांचा विरोध प्रखर। भाजपा सरकारच्या संदर्भात शेतकरी शेतमजुरांच्या भावना तीव्र। मतभेद असूनही राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार कुणाल पाटलांसाठी शर्थीचे प्रयत्न करेल। प्रामाणिक पंतप्रधानांसाठी लोकसभेत डॉक्टर सुभाष भामरे हवेत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांचे आवाहन, नगावमध्ये भाजपाचा मेळावा। तापमानाचा पारा 26 मार्चलाच 40° सेल्सिअस पर्यंत, येणाऱ्या काळात तापमान वाढतच जाणार, उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन। आणि धुळे शहरात नाभिक समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा होणार, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, उपवरांचे नाव नोंदवण्याचे आवाहन। आणि आता सविस्तर वृत्त। धुळे महापालिका निवडणुकीत स्थानिक शिवसैनिकांचा डॉक्टर सुभाष भामरे यांनी केसाने गळा कापलाय। डॉक्टर भामरे यांचे हे कृत्य शिवसेना कार्यकर्ते विसरू शकत नाहीत। वस्तुस्थिती पाहता आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कुठलेही वैर नाही, पण डॉक्टर भामरेंची खैर नाही। आमच्या या घोषवाक्यातच आमची भूमिका स्पष्ट होते, असं स्पष्टीकरण देत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर भामरेंना भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारीवर आक्षेप घेतलाय। त्याचवेळी डॉक्टर भामरे ही व्यक्ती नसून राजकारणाला लागलेला कॅन्सर आहे, असं प्रसिद्धीपत्रकात नमूद करून भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा मनसुबा स्पष्ट केलाय। शिवसेना आणि आमदार गोटे यांच्या स्थानिक भूमिकेमुळे भाजपा उमेदवार डॉक्टर भामरे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची अखेर युती झाली। दोनही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना युतीचा निर्णय अनपेक्षित आहे असं सांगताना, भाजपाने धुळे लोकसभा मतदारसंघातून यंदा पुन्हा संरक्षण राज्यमंत्रीपद भूषवत असलेल्या डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे सुरू झाले, पण शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यापासून दूर ठेवण्यात आलं। साहजिकच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर नाराजी व्यक्त केली। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलंय की डॉक्टर भामरेंना शिवसेनेने आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य केलं, पण डॉक्टर भामरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर दोषारोप करीत स्वार्थी भूमिका घेतली। गेल्या वेळी अचानक डॉक्टर भामरे यांनी भाजपाची उमेदवारी घेतली आणि ते खासदार झाले, त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। असं असताना डिसेंबर 2018 झालेल्या महापालिका निवडणुकीत डॉक्टर भामरे यांनी त्यांच्याकडील पदाचा विचार न करता महापालिका निवडणुकीत लक्ष घातलं, लहान लहान गल्ल्यांमध्ये बैठका आणि सभा घेतल्या, निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून मतदान यंत्रात फेरबदल करून घेतला आणि जनाधार असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केलं। डॉक्टर भामरे यांचं हे कृत्य शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते विसरू शकत नाहीत। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत ही आमची भूमिका आहे। मनोकामना पूर्ण करण्यासाठी बळी देण्याची प्रथा परंपरा आहे, त्यामुळेच कदाचित उमेदवारीस तयार नसलेल्या डॉक्टर भामरेंना भाजपा नेत्यांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आता कामाला लागतील असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, जिल्हा उपप्रमुख धीरज पाटील, शहर संघटक विजय भट्टड, माजी महापौर भगवान करंकाळ, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, माजी नगरसेवक गुलाब माळी यांच्या प्रसिद्धीपत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत। पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी असावेत ही माझी आंतरिक भूमिका आहे, पण पक्षाला बदनाम करणाऱ्या, गैरव्यवहार करणाऱ्या डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव झाला पाहिजे ही देखील प्रामाणिक कार्यकर्त्यांची भूमिका आहे। या दोनही भूमिकांना न्याय देत काँग्रेस उमेदवारांचा पराभव करण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणार आहे असं स्पष्टीकरण भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी दिलंय।
प्रसारमाध्यमांकडे पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की डॉक्टर भामरे यांच्याकडे असलेले गुण मला ज्ञात होते, म्हणूनच 2014 निवडणुकीत मी त्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता, पण गेल्या 5 वर्षात त्यांनी माझं म्हणणं खरं केलं. मतदारसंघातील जनसंघ आणि त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर त्यांनी अन्याय केला. साहजिकच अनेकांनी अपमान सहन करण्यापेक्षा पक्षापासून दूर राहणं पसंत केलं. या सर्व असंतुष्टांचा आवाज उभा करीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प मी केलाय. संरक्षण राज्यमंत्री असताना देखील डॉक्टर भामरे यांनी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याऐवजी बदल्यांची प्रकरणं हाताळणं, निर्णय विकास कामांमध्ये हस्तकाकरवी पैसे मागणं अशी कामं केली. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आवाज बुलंद करणं आणि मोदींना पंतप्रधान करणं या एकमेव उद्दिष्टासाठी मी उमेदवारी करणार असल्याचं आमदार गोटे यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी या निवडणुकीत आपण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली पाहिजे अशी आग्रही भूमिका ग्रामीण जनतेची आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करत आम्ही उमेदवार कुणाल पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी दिलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवार कुणाल पाटील यांच्यासाठी मंगळवारी मेळावा झाला. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी हिरे भवनात दुपारी मेळावा झाला. मेळाव्याला उमेदवार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजवर्धन कदम मांडे, विद्यमान जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, संदीप बेडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, मधुकर गर्दे, रिपब्लिकन पक्षाचे एम जी धिवरे, धनंजय कुवर, वसंत पाटील, प्रमोद पाटील, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या गायत्री जसवाल, ज्योती पावरा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपा उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्यावर टीका केली. पुलवामा हत्याकांडानंतर शासनाचा पैसा खर्च करत धुळ्यात पंतप्रधान मोदी यांची सभा घेण्यात आली. धुळे शहर आणि ग्रामीण भागातच नव्हे तर मतदारसंघातील सटाणा, बागलाण या भागात डॉक्टर भामरे यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. जिल्हा परिषद सदस्याला विकास कामांसाठी निधी मंजूर झाल्यानंतर भामरे यांच्या संपर्क कार्यालयातून त्या सदस्याकडे पैशांची मागणी झाली, त्यामुळे साहजिकच डॉक्टर भामरेंबद्दल नाराजी व्यक्त केली गेली. विधानसभेप्रमाणेच मला लोकसभेत पाठबळ द्या, तालुक्यातील विकास कामांचा विस्तार लोकसभा मतदारसंघात करेल असं आश्वासन कुणाल पाटील यांनी दिलं. माझे काय करणे सुभाष बाबा भामरेंना फक्त एकच सांगणं आहे, बाबा कुठेतरी मागे सभेमध्ये बोलले होते की हा जिल्हा परिषदेला न निवडणारा माणूस कसा भाजपा लोकसभेला, बाबा तुम्ही तर कधी ग्रामपंचायत पण निवडले नाही, या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या या लोकसभेच्या लोकांनी फक्त मोदीच्या लाटेमध्ये तुम्हाला खासदार करून टाकलं, तुम्हाला तिथे वरती पाठवून दिलं, परंतु तिथे तुम्हाला जाऊन संरक्षण मंत्री पण मिळालं, परंतु तुमचे कपडे बदलले, तुमचं जॅकेट आलं, तुम्ही कडक कडक फिरायला लागले बाबा, परंतु या 6 तालुक्यांकरता तुम्ही काय जाणू शकले नाही, हे दुर्दैव आमचे या 7 तालुक्यांचं की असा खासदार आमदारांकडे मिळालेला आहे. आणि म्हणून यावेळी बाबांना आपल्याला त्यांची झाडं दाखवून द्यायची, पुन्हा आपण मोठा दवाखाना बांधतो आहोत, त्या ठिकाणी मोठा दवाखान्याचं काम चाललं, त्या दवाखाना सांभाळायला एक सक्षम डॉक्टर आपल्याला लागणार आहे, बाबा तुम्ही आता दवाखाना सांभाळा, पण तुम्ही मला त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन पाठवणार आहात आणि पाठवायचंच आहे. कारण असं धुळे ग्रामीण मतदारसंघामधून खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पहिल्यांदा बोलतो, हा पहिलाच मेळावा धुळे ग्रामीणचा घेतला पाहिजे, कारण की आपलं घर चालू तर मग पाठवून काय चालू राहणार आहे. घर सामान्य कार्यकर्ता आणि शेतकरी शेतमजूर भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करतो. मतभेद असूनही अनेकांनी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील विजयी व्हावेत असं मत अनेकांचं आहे. जनतेच्या मताचा आदर करीत आम्ही कुणाल पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देत परिस्थिती बदलावी अशी सामान्यांची अपेक्षा असते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विकास कामांसाठी निधी हवा असतो तो खासदार झाल्यानंतर कुणाल पाटील यांनी द्यावा अशी अपेक्षा किरण पाटील यांनी व्यक्त केली. राजकारण तरी करणार नाही, बाबांना देखील याची कल्पना आहे, मला काहीतरी मिळायला पाहिजे, मला काहीतरी द्या, मग मी तुम्हाला काम करेन. मी जेव्हा माझ्या सगळ्यांची मीटिंग काल घेतली, परवा घेतली, त्यांना विचारलं, त्यांनी अनेकांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, पण तुम्ही त्यांना देखील सांगितलं की आपल्याला काम करायचंय, काँग्रेस पक्षाच्या सोबत आपल्याला विधीनिर्णय सर्वांनी भाग घेऊन त्यांना आपल्याला लोकसभेत पाठवायचंय, आपण त्याच्यानंतर बघू काय करायचं, अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात आणि म्हणून सगळ्यांना सांगितल्यानंतर त्या ठिकाणी कामं सुरुवात केली. माझं एकच म्हणणं आहे, आज
धुळे तालुक्यामध्ये आपण जो चुकून काम केलं, परंतु आजही अनेक ठिकाणी सिंचनाचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात आडी अडचणी असतील. या आडी अडचणी सोडवण्यासाठी मला फक्त तुम्ही मदत करा. कुठलंही पद मला देऊ नको. या धुळे तालुक्याला सुजलाम सुजलाम करण्याच्या संदर्भात मी निश्चितपणे तुमच्या खात्याला खाता लावून काम करेल. परंतु त्या ठिकाणी तुम्ही देखील मदतीची भूमिका घ्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकसंघ करण्यात जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी प्रयत्न केले. विकास कामांसाठी आणि शेतकरी शेतमजूर सुखी होण्यासाठी सत्ता काँग्रेस आघाडीकडे हवी. राष्ट्रवादी काँग्रेसमधील किरण शिंदे, किरण पाटील, कदम मांडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले तर काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांचा विजय सहज शक्य आहे. मतभेद बाजूला सारून काम करण्याची वेळ आता आली आहे असं मत माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी या मेळाव्यात व्यक्त केलं. मला हवंय हा तालुका आपल्याला किंवा हा जिल्हा आपल्याला उत्तम प्रकारे कसा हे करता येईल आणि ते करण्याचं काम या निमित्ताने मी करणार आहे. म्हणून आपण काळजी करण्याची गरज नाही. आपण सगळे एकत्र राहू, कुणाल बाबांना निवडून आणू आणि निवडून आणल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सगळे एकत्र राहू. आम्ही उत्तम प्रकारे संबंध जिल्हा चालू घेऊया क्षणभर विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त धुळे टीव्ही. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे एक्युरेसी तिथे. फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला.
पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स अग्रसेन चौकाजवळ 80 फुटी रोड धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. देशपातळीवरील घटना लक्षात घेता आपल्याला प्रामाणिक पंतप्रधान आणि तितकेच कार्यक्षम नेते हवे आहेत. त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत पुन्हा धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना विजयी करावं असं आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी केलं. उमेदवार डॉक्टर भामरे यांच्या प्रचारासाठी नगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. याशिवाय या मेळाव्यात धुळे तालुक्याच्या काही भागातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पक्ष पातळीवर डॉक्टर भामरे यांच्या प्रचारासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी नगाव येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह देवेंद्र पाटील, नरेश चौधरी, किरण अहिरराव, गोपीचंद पाटील, बालू पाटील, रामकृष्ण खलाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात धुळे तालुक्यातील आर्वी, कापडणे, दहाणे, सडगाव, वल्हाणे, बेंद्रेपाडा, धाडरा, धाडरी, पाडळदे, धनूर या गावातील तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवार भामरे, राम भदाणे आणि इतरांनी या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पक्षात स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं बालू पाटील यांनी सांगितलं की अनेक वर्ष या तालुक्यातील शेती कोरडी ठेवायची होती. लोकांना पिण्याचं पाणी द्यायचं नव्हतं म्हणून अक्कलपाडा धरणाचं काम लांबवण्यात आलं. त्यामुळे आता प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या मागे जनता पाठबळ देईल असा दावा बालू पाटील यांनी यावेळी केला. आमच्या तालुक्याला आम्हालाच पाणी नाही, आमचं पाणी नेलं आणि ते तुम्हालाही मिळत नाही, आम्हाला पुरसे नाही. अक्कलपाड्यावरून जरी पाणी आणलं असता साक्री तर पारोळा रोड पासून तिकडे लडींच्या बल्ल्यावर जर पाणीची टाकी बांधली असती तर संपूर्ण तालुका पाणी प्यायला असता आणि रोहिदास पाटलांचा फोटो राहिला असता. आणि म्हणून त्या रोहिदास पाटील या तालुक्यामध्ये चांगलं काम करायचं नाही, लोकांना झुलवत ठेवायचं, गावागावामध्ये भांडण लावायचे, एवढेच काम त्यांनी आयुष्यामध्ये केले. युवा मोर्चाचे राम भदाणे म्हणाले की आपल्याला प्रामाणिक पंतप्रधान हवे आहेत. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी हवे आहेत. त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे खासदार लोकसभेत गेले पाहिजेत. संरक्षण राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे डॉक्टर भामरे साऱ्यांना परिचित आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त निधी मिळवला, प्रलंबित प्रश्न मार्गी लावले, त्यामुळे त्यांना पुन्हा मतदान करायला हवं असं आवाहन राम भदाणे यांनी केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये आज 4-4.5 वर्षाचा कार्यकाळ गेला, परत दुसऱ्या निवडणुका येऊन गेल्या, मागे बाबा निवडले त्याच्यानंतर आता परत बाबांची उमेदवारी डिक्लेअर झाली. पहिलंच मनात डोक्यात आलं सर्वांच्या की समोर उमेदवार कोण आहे आम्हाला काही माहित नाही, पण 100% भारतीय जनता पार्टीला व आपल्या देशाच्या प्रामाणिक पंतप्रधानाला आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून खाली उमेदवार बाबा भामरे आले तर जास्त दुधामध्ये साखर पडली आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांनाच खासदार करणार याच्यासाठीची कुणगाठ प्रत्येकाने बांधली.
भारतीय जनता पक्षाच्या सत्तेने अनेकांना विकास कामांची ओळख करून दिली आहे. गेल्यावेळी मोठ्या विश्वासानं तालुका आणि जिल्ह्यातील जनतेनं मला विजय केलं. आज देखील भारतीय जनता पक्ष पंतप्रधान मोदी आणि मी केलेल्या कामांवर गावागावातून विश्वास व्यक्त होतोय. तालुक्याच्या काही भागातून आलेल्या तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणं ही विकास कामांची पावती आहे असा दावा करीत डॉ भामरे यांनी विजयाचं आवाहन केलं. आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवून आणि आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धुळे तालुक्यातील आर्वी गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मार्च संपण्यापूर्वीच तापमानाने 40 गाठली आहे. कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागात मंगळवारी तापमानाची नोंद 40 अंश सेल्सिअस झाली. उन्हाची तीव्रता कायम राहणार असून पुढील काळात तापमानाचा पारा काही अंशी वाढतच जाणार आहे. उष्माघाताचा त्रास होईल म्हणून नागरिकांनी निरनिराळ्या उपाययोजना कराव्या. आवश्यकता नसेल तर ऊन तीव्र असतानाच्या काळात घराबाहेर पडू नये अशा सूचना हवामान विभागाने केल्या आहेत. धुळे शहराच्या पूर्वेला कृषी महाविद्यालय असून या महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागात दैनंदिन तापमानाची आणि पावसाची नोंद घेतली जाते. गेल्या 15 दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. गारठा कमी होऊ लागल्याने उष्णता जाणवू लागली. हवामानाची नोंद होत असलेल्या विभागात पारा दिवसागणिक वाढत चालला. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत तापमान 40 अंशापर्यंत जाईल असा अनेकांचा अंदाज होता, पण हा अंदाज फोल ठरवत तापमानाने 26 मार्चलाच 40 अंश सेल्सिअसची पातळी गाठली. एकूणच परिस्थिती पाहता पुढील काळात तापमानाची नोंद वाढतच जाणार आहे. हवेतील शुष्कता वाढल्यामुळे उष्माघाताची बाधा होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी टोपी, रुमाल, स्कार्फ, छत्री यासारख्या साधनांचा वापर करावा. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. शक्यतोवर सावली असलेल्या भागातून प्रवास करावा. उष्ण वाऱ्यांचा त्रास होऊ नये म्हणून सावलीसाठी मंडप किंवा शेड उभारावे. आवश्यकता नसेल तर तापमान वाढीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना हवामानाची नोंद घेत असलेल्या विभागाने केली आहे. घेऊया क्षणभर विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त धुळे टीव्ही. हे फेबर कुकटॉप ही लाना वरना कही फेबर कुकटॉप विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओ नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods. With the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषणमुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार आहे, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये, घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. त्यात नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला 2-2 नेकलेस केले होते, 1 रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण.
पूना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229-121-229-122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-021-48. धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी 27 मार्चला मालेगाव येथे महामेळावा होणार आहे. मालेगाव शहरातील अमेय लॉनमध्ये 11:00 मेळावा होईल. मेळाव्याला उमेदवार सुभाष भामरे उपस्थित असतील. तसेच भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे मार्गदर्शन करतील. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना युतीतर्फे डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत डॉक्टर भामरे 5 लाखांपेक्षा जास्त मतं घेऊन विजयी झाले होते. ही निवडणूक देखील तितक्याच ताकदीने जिंकू असा आत्मविश्वास डॉक्टर भामरे यांना आहे. त्यासाठी 27 मार्चला मालेगाव येथे भाजपा शिवसेना युतीचा महामेळावा घेऊन प्रचाराची रणनीती स्पष्ट केली जाणार आहे. या मेळाव्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे मार्गदर्शन करतील. मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यातील भाजपा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या वतीनं करण्यात आलंय. वाढती महागाई आणि कुटुंबासमोरील निरनिराळे आर्थिक प्रश्न लक्षात घेता वधूवर पालक परिचय मेळाव्यात पालकांनी उपवर मुलामुलींसाठी अनुरूप स्थळ शोधावं. अनिष्ट चालीरीतींना फाटा देऊन वेळ आणि पैशाची बचत करीत विवाह करावे. कुटुंब विकसित झाले तर समाज विकसित होईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं अशी भावना नाभिक समाजाच्या नियोजित वधूवर पालक परिचय मेळाव्याच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. जुने धुळे परिसरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ सेनाजी भवनात संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. धुळे जिल्हा नाभिक समाज संस्थेतर्फे यंदाही मे महिन्यात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक पालकांकडून उपवर मुलामुलींची माहिती असलेले फॉर्म 10 मे पर्यंत बोलावण्यात आले आहेत. विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये असलेली माहिती भरून 300 रुपये नोंदणी शुल्कासह फॉर्म संपर्क कार्यालयात जमा करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. जुने धुळे परिसरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या संत सेनाजी महाराज भवनात परिचय मेळाव्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक RD महाले, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश महाले यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी समाजाचे आराध्यदैवत संत सेना महाराज आणि क्रांतीवीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्यांची बैठकही झाली. बैठकीला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमधील निरनिराळे जिल्हे आणि तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी अर्ज आणि नोंदणी शुल्क भरण्याचं आवाहन करण्यात आलं. या कार्यक्रमास विलास सौंदाणे, युवराज वारुळे, सुभाष सिरसाट, राजेंद्र सोनवणे, संजय बोसे, शरद सोनवणे, शिवाजी महाले, शरद सौंदाणे, तुषार सौंदाणे, भटू मोरे, RD महाले, सुरेश महाले, प्रभाकर चित्ते, प्राध्यापक राजेंद्र शिंदे, जगदीश सोनगडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. धुळे जिल्हा नाभिक समाजाने वधूवर पालक परिचय मेळावा 2019 25/5/2019 घेण्याचे ठरलेले. या ठिकाणी आम्ही आमच्या जुन्या धुळ्यातील पंचमणी समाजभवन या ठिकाणी आता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले. आमचे जवळजवळ 27 लोकांची आमची कार्यकारिणी समिती आहे. आम्ही हा वधूवर पालक परिचय मेळावा धुळे येथे घेण्याचे ठरलेले आहे.
तर आमचे ठिकाण आहे कानश्री मंगल कार्यालय आणि आमचा समाज हा गरीब असल्यामुळे आम्ही फार्म फी वधूवरांची 300 रुपये पुस्तिका फी 300 रुपये अशी ठेवलेली आहे. आणि तापमान, धुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 20.4 अंश सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 36 तर दुपारी 11% होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. उमेदवारीनंतर भाजपाकडून डॉक्टर भामरे यांच्यासाठी प्रचाराच्या पातळीवर आघाडी, पण भाजपा आमदार गोटे आणि शिवसेनेच्या स्थानिकांचा विरोध प्रखर. भाजपा सरकारच्या संदर्भात शेतकरी शेतमजुरांच्या भावना तीव्र. मतभेद असूनही राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार कुणाल पाटलांसाठी शर्थीचे प्रयत्न करेल. प्रामाणिक पंतप्रधानांसाठी लोकसभेत डॉक्टर सुभाष भामरे हवेत. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांचे आवाहन, नगावमध्ये भाजपाचा मेळावा. तापमानाचा पारा 26 मार्चलाच 40 अंश सेल्सिअस पर्यंत. येणाऱ्या काळात तापमान वाढतच जाणार, उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन. आणि धुळे शहरात नाभिक समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा होणार, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, उपवरांचे नाव नोंदवण्याचे आवाहन. आणि याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोवर नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.